यादीचा विषय बराच गाजला। महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांकडे 12 आमदारांची यादी पाठवली होती, मात्र राज्यपालांनी त्याला मान्यताच दिली नव्हती। आता मात्र नवं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपालांकडे 12 नावांची यादी पाठवली जाणार आहे, पण यावेळी ही यादी शिंदे फडणवीस सरकारकडून पाठवली जाणार आहे, त्यामुळे या यादीमध्ये भाजप आणि शिंदे गटातल्या नेत्यांचाच समावेश असेल। म्हणून 2.5 वर्षांपासून आमदार होण्याची स्वप्न पाहणाऱ्या महाविकास आघाडीतल्या त्या 12 नेत्यांच्या स्वप्नावर पाणी फिरणार आहे। दरम्यान शिंदे फडणवीस सरकारकडून कुणाला संधी मिळू शकते पाहूयात त्या संदर्भातली संभाव्य यादी। पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, सदाभाऊ खोत यांना संधी मिळू शकते, तर चित्रा वाघ, कृपाशंकर सिंह, संजय पांडे यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे। केशव उपाध्ये किंवा माधव भंडारी या दोघांपैकी एक, विनायक मेटे, संदीप जोशी, राजेश सिरसागर, नरेश म्हस्के, विजय शिवतारे यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे।